मुख्यमंत्री कार्यालयात पूजा अर्चा, अहो प्रशासन राज्य सरकार हे धर्मनिरपेक्ष असतं. जर प्रत्येक जण आपल्या आपल्या धर्माचा जर उन्माद करायला लागलं, तिथं अशा धार्मिक विधी आणि हे करायला लागलं, तर मग आपण राज्यघटनेचा अवमान करतोय. आणि राज्य सरकारचा अध्यादेश आहे की कुठल्याही शासकीय नियमशासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही पूजा अर्चा करायच्या नाहीत. आपला धर्म, आपले धार्मिक विधी, आपल्या धार्मिक परंपरा हे आपल्या घरात उमरेच्या आत ते बाहेर, आणि त्याच्यासाठी मग हे सगळं चाललंय. म्हणजे मुख्यमंत्री पदावर येणारे हे बंडखोर असतील, व्यभिचारी असतील, राजकीय दृष्ट्या यांनी गद्दारी केलेली असतील, आणि प्रतारणा करणारे लोक परत आपलं पाप धुण्यासाठी जर धार्मिक त्या ठिकाणी काही विधिवत पूजा करणार असतील, तर हे त्या धर्माचा सुद्धा अनादर आहे. खर तर ज्यांची नियत साफ नाही, ज्यांची नीतिमत्ता साफ नाही, ज्यांना भीती वाटते, अशी लोक पूजा अर्चा करतात, देवदेव करतात का? तर त्यांनी पाप केलं असतं. म्हणून अहो मोठ्या मनाने, साफ मनाने तुम्ही राज्यकारभार करा, लोकांचे प्रश्न सोडवा, लोकांच्या आणि अडचणीला त्या ठिकाणी मदत करा, ज्या फाईली त्या ठिकाणी पेंडिंग आहेत ते कामं करा. पूजा अर्चाचा काय संबंध आहे? हा भारतीय राज्यघटनेचा तर आहे, परंतु सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा सुद्धा त्या ठिकाणी अवमान आहे. आणि तुम्ही धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली, मी कुठल्याही धर्माचा ज्यावेळेस मत्सर किंवा द्वेष करणार नाही, त्यावेळेस माझ्याही धर्माचा मी स्तोम माजवणार नाही, उन्माद करणार नाही, हे शपथ घेऊन तुम्ही सत्तेवर आले. माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पूजा अर्चा केलेल्याचा खरं तर करावा तेवढा निषेध कमी आहे, आणि हे निषेधार्ह गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही. धर्मनिरपेक्षता आपण जोपासली पाहिजे, आणि आपल्या धर्माचं, सगळ्यांचा आपला धर्म एक आहे, मग आपल्या धर्माचा स्तोम हे आपण जगजाहीर करायची गरज नाही. आणि मुख्यमंत्री कार्यालयात ही जी गोष्ट झाली, मंत्रालयात ही जी गोष्ट झाली, याचा मी तीव्र शब्दात अत्यंत कडवट भाषेमध्ये या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो.